इचलकरंजी येथील शहापूर परिसरातील संरक्षित भिंतीचा कोपरा अज्ञातांनी पाडल्याच्या कारणावरून संतप्त जमावाने पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे इचलकरंजी येथील शहापूर परिसरातील अलप्ताह मोहल्ला सुन्नत जमात ट्रस्टच्या जागेवर असलेली संरक्षित भिंतीचा कोपरा अज्ञातानी पाडल्याच्या कारणावरून परिसरातील संतप्त जमावाने अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर मोर्चा काढला दरम्यान जमावाने एका घरावर किरकोळ दगडफेक करत डेक्कन चौकात रास्ता रोको आंदोलन केल्याने पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला शहापूर येथील बालाजीनगर परिसरातील ट्रस्टच्या जागेवर सन दोन हजार चौदा साली बांधकाम सुरू कर त्यावेळी परिसरातील नागरिकांनी विरोध करत विनापरवाना होती त्यानंतर गतवर्षी त्या जागेवर शेड उभारण्याचे काम सुरू झाले होते तक्रारी झाल्याने नगरपालिका व शहापूर पोलिसांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना कायदेशीर परवानगी मिळाल्यानंतरच बांधकाम करावे तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवावी अशी नोटीस दिली होती त्यामुळे त्या जागेवर शेडचे अँगल व संरक्षित भिंत अशी स्थिती कायम आहे मंगळवारी रात्री अज्ञातांनी संरक्षित भिंतीचा कोपरा प्रकाराचा निषेध करीत बुधवारी सकाळी परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिकांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला